फ्रेंड्स, मराठी व्लॉग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत वालच्या शेंगांची भाजी। तर यासाठी मी वालच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊन त्या बॉईल करण्यासाठी ठेवलेल्या आहेत गॅसवर। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपल्या शेंगांना व्यवस्थित उकळी आलेली आहे। तर मी गॅस बंद करून घेत आहे। नंतर मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घेते। नंतर फोडणीसाठी आपण याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग घालून घ्यायचा आहे। बघा, आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामुळे मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडकले आहेत। आता मी याच्यामध्ये घालते बारीक चिरलेला लसूण। लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा, त्यामुळे भाजीला छान वास येतो। नंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते। टोमॅटो ही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे फोडणीमध्ये। टोमॅटो भाजून झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आणि आपला घरगुती काळा मसाला आणि थोडीशी हळद। परत एकदा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर ऍड केली आहे मी फोडणीमध्ये। आता जे शिजवलेले वालच्या शेंगा आहेत त्या मी याच्यामध्ये ऍड करून घेत आहे आणि त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। या भाजीमध्ये तुम्ही बटाटा बारीक चिरून घालू शकता किंवा वांग्याची फोडीही घालू शकता। भाजी खूप स्वादिष्ट होते। आता याच्यामध्ये मी मीठ ॲड करते। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपली भाजी छान शिजेल। त्याच्या आधी मी याच्यामध्ये घालत आहे कूट। कूट घातल्यानंतर परत एकदम भाजी हलवून घेतली आहे व्यवस्थित। आता मी थोडंसं पाणी ॲड करते कारण आपल्याला याची सुकी भाजी बनवायची आहे। तुम्हाला जर पातळ बनवायची असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी ॅड करू शकता। आणि याच्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे। नंतर बघू शकता तुम्ही आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। मी एका बाउलमध्ये सर्व करून घेतली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।